राज्यातील ब्राह्मण समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी नुकत्याच स्थापन झालेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी बदलापूरचे माजी उपनगराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे या महामंडळाचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान आशिष दामले यांना मिळाला आहे। कॅप्टन आशिष दामले हे कमर्शियल पायलट असून ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आहेत। वयाच्या 22 वर्षी ते बदलापूर पालिकेचे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष बनले होते। दामले सध्या 36 वर्षाचे असून इतक्या कमी वयात एखाद्या महामंडळाचं अध्यक्षपद मिळणं हे आनंददायी आणि अभिमानास्पद असल्याचं दामले म्हणाले। नियुक्ती जाहीर झाल्यानंतर बदलापूरमधील त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। यानंतर आपल्याला सामाजिक तेढ कमी करून आर्थिक दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करायचं असल्याची माहिती कॅप्टन आशिष दामले यांनी दिली। परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी आनंदी आहे, आनंद व्यक्त करतो आणि सर्वच त्या ठिकाणी मला असं वाटतं की दुर्बल घटकांसाठी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणं हे खरंच खूप पुण्याचं काम आहे। त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळवून देणं हे काळाची गरज आहे आणि आपापसात समाजामध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा आपण जे खऱ्या अर्थाने आर्थिक दुर्बल आहेत ह्यांच्यासाठी काम केलं पाहिजे। आणि निश्चितपणे मला वाटतं अशी अपेक्षा नव्हती की माझ्यावर ही जबाबदारी मिळेल, परंतु ही जबाबदारी समर्थपणे पार पाडीन आणि आपण जसं म्हटलं तसं पहिल्यांदाच हे या महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं। गेले अनेक वर्षांपासून ही मागणी होत होती, अनेक संघर्ष समितीच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्याच्यासाठी अनेक त्या ठिकाणी आंदोलनं केली, उपोषणं केली आणि कुठेतरी आज या महामंडळाची स्थापना झाली आणि त्याचं अध्यक्षपद मला मिळालं ह्याचा मला खूप अभिमान आहे।